नमस्कार, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आज मी तुम्हाला खूप सिंपल डिझाईनचा केक शिकवणार आहे, पण टेक्निक अतिशय डिफरंट आहे। नेहमीप्रमाणे आपण इथे लेयर्स करून घ्यायचे आहेत। तीन लेयर्स मी नेहमीच करते, तुम्ही पाहिले असेल आत्तापर्यंत माझ्या केकमध्ये। आता मी पहिली लेयर मस्तपैकी नॉर्मल वॉटरनी सोक करून घेतली आहे। मी इथे नॉर्मल वॉटरच वापरते, सुगर सिरप वापरत नाही। त्याच्यावर मी क्रीमचं लेयर लावून ब्लॅक करंट फ्लेवर क्रश ॲड केला आहे। मागे पण मी एक ब्लॅक करंट फ्लेवरचा क्रश केला होता, तो केक सर्वांना खूप आवडला, त्यामुळे परत ही मला सेम फ्लेवरची ऑर्डर आली। सेकंड लेयर सोक करून घेत आहे मी। क्रीम स्प्रेड करून परत क्रश स्प्रेड करणार आहे। हा केक 250 ग्रॅमचा आहे, म्हणजेच 1/2 किलोचा आहे। 1/2 किलोसाठीचं मेजरमेंट मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून, फक्त स्पॉन्ज 1/2 किलोच्या स्पॉन्जचा व्हिडिओ बनवून ते मी मेजरमेंट तुम्हाला सांगणारच आहे। लवकर तोही व्हिडिओ येत आहे। बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की आम्हाला 1/2 किलोसाठी किती प्रीमिक्स लागेल हे सांगा, तर त्यासाठीही मी एक व्हिडिओ लवकरच अपलोड करत आहे। केक माझा क्रमकोट करून तयार झालेला आहे, आता तो मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी। केक सेट होऊन आला आहे, त्याला मी वरून एक क्रीमची लेयर दिली आहे, आणि मला आज नॉर्मल राऊंड शेपचा नाही तर डोम शेपचा केक करायचा आहे। काहीतरी वेगळं, दरवेळेस आपण स्क्वेअर राऊंड करतोच, आज डोम शेपचा नवीन केक बघूयात आपण। डोम शेपच्या केकसाठी मी फाईलचा जो स्क्रॅपर असतो त्याने त्याला शेप दिला आहे। आता न्यूट्रल जेल मी पूर्ण केकवर स्प्रेड करत आहे। हे पिंक कलरचं न्यूट्रल जेल आहे, म्हणजे नॉर्मल न्यूट्रल जेलमध्ये मी पिंक कलर ॲड केला आहे। किती सुंदर दिसतोय बघा हा केक। जेल मी स्प्रेड करून घेतलंय आणि मध्ये आता मी सनफ्लावरची डिझाईन करत आहे। वा, खूप छान दिसतोय केक। आता या केकला बॉर्डर करते नाजूक अशी, पण त्याच्या आधी आपण त्याला कार्विंग करायचं आहे। ह्याला जेल कार्विंग केक असेही म्हणतात। नॉर्मल स्क्रॅपरनी मी फक्त त्याला अशा खाचा पाडल्या आहेत। खूप सुंदर दिसतो आहे हा केक। आता मी त्याला नाजूक अशी फ्लावर्सची छोट्या छोट्या बॉर्डर देऊन घेत आहे, आणि मध्यभागी मी सनफ्लावरच्या एक चेरी ठेवली आहे। बघा किती सुंदर दिसतोय ना केक। तुम्हालाही आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि कसा वाटतोय केक ते कमेंट करून सांगा। धन्यवाद।